ब्लाउजचा जो टक्स घेतला जातो मेन टक्स, तर तो टक्स घेताना आपल्याकडनं ज्या छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे त्या चुकांमुळे तो टक्स प्रॉपर छातीवर न येता इकडे तिकडे फिटिंगच्या बाजूला सरकला जातो, तर त्या चुका कशा दुरुस्त करायच्या ते अगदी सोप्या पद्धतीने आज बघणार आहोत. आणि उंचीनुसार त्या टक्सची प्रॉपर उंची किती असायला हवी ते आज सांगणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, 34 छातीच्या मापाचं प्रिन्स कट ब्लाउजचं पेपर पॅटर्न बनवूया आणि बनवत असताना त्या टक्सचं परफेक्ट मेजरमेंट किती आलं पाहिजे ते समजावून सांगते. तर सुरुवातीला ह्या बाजूने आपण 1.5 इंच अंतर सोडून देणार आहोत आणि मग इथून पुढे आपण सगळी माप टाकणार आहोत. इकडनं 1.5 इंच अंतर सोडायचं आणि खालच्या बाजूने 1 इंच अंतर सोडायचं. हे दोन्ही जे सोडलेले अंतर आहे ते फक्त वाढवलेलं अंतर हे पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही. मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते कापून टाकायचं आहे. इकडनं 1.5 इंच वाढवलं आणि हे इकडनं 1 इंच वाढवलं. तर टक्समुळे सुद्धा आपलं ब्लाउज पूर्ण बिघडतं, तर ते बिघडू नये म्हणून काय करायचं ते आज आपण बघूया. ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिनसाठी 14 इंच. नवीन बघणारे असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. 34 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6.25 इंच. सगळी माप आपण चार्ट नुसार टाकणार आहोत, त्यात बदल काहीही करायचं नाही. चार्ट मध्ये आपण 28 पासून 48 छाती पर्यंतचे सगळे मेजरमेंट दिलेले आहेत. 34 छातीसाठी मुंडापुळीचं माप आहे 5.5 इंच. आता इथे 5.5 इंचावर ड्रॉप करून घेतला आणि हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. मग या ठिकाणी आपण छातीचा 14 भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं करणार आहोत. 34 चा 14 भाग येतो 8.5 इंच. मी 8.5 इंचावर एक मार्किंग केला आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर इकडे जोडून घेतलं. हे अशा पद्धतीने जोडून घेतलं. मागच्या मुंड्याच्या आकारासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी 1 इंचावर मार्किंग करायचं. पहिले आपण मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया, पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडनं 1 इंचावर मार्किंग केलं, राहिलेल्या अंतराचा मध्य केला. बोट ठेवून घेतलं या ठिकाणी, इथे मध्य केला, मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेतला आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देऊन घेतला. मग त्यानंतर गळाखोलीचं माप टाकायचं. 34 छातीसाठी गळाखोलीचं माप आहे 2.5 इंच. हे 2.5 इंच टाकलं, आवडीनुसार गळ्याची उंची टाकायची. उंची आहे 6 इंच, 6 अधिक 1/2 इंच 6.5 इंच. आपण एक चौकोनी प्रत्येक वेळेस पट्टीचा वापर करून चौकोनी बॉक्स बनवा म्हणजे पॅटर्न तुमचं परफेक्ट बनणार आहे. इथे गळ्याला गोलाकार त्यानंतर आता प्रिन्स कटचं बघूया. म्हणजे आता एवढं तर झालं, आता प्रिन्स कट साठी काय वाढीव करायचं कसं करायचं ते समजावून सांगते. मग त्यासाठी काय करायचं, या पॉइंट पासून इकडे छातीचा 10वा भाग हे अंतर टाकायचं. छाती आहे 34 इंच, 34 चा 10वा भाग येतो 3.4 इंच, म्हणजे 3 इंच आणि टेप वरच्या ह्या छोट्या 4 रेषा. हे झाला छातीचा 10वा भाग. मग हा छातीचा 10वा भाग ज्या ठिकाणी आलेला आहे तिथून आपण ही टक्सची उंची, आता 13 इंचाचं ब्लाउज आहे म्हणून ही टक्सची उंची आता आपण घेतली 5 इंच. पण ज्या वेळेस तुमच्या ब्लाउजची उंची 10-11 असेल तर ह्या टक्सची उंची 4 इंच घ्या, 12 असेल तर 4.5 घ्या, 13 असेल तर 5 इंच घ्या आणि तुमच्या ब्लाउजची आणि 15 पर्यंत ज्या वेळेस उंची असेल तेव्हा हा टक्स आहे 5 इंचाचाच घ्यायचा आहे. ज्यावेळेस 15 पेक्षा ब्लाउजची उंची जास्त होणार आहे त्यावेळेस आपल्याला हा टक्स 5 इंचाऐवजी 5.5 इंच घ्यायचा आहे. या टक्सच्या उंचीमध्ये बदल झाला तरी आपल्या ब्लाउज मध्ये बिघाड होऊ शकतो. मग त्यानंतर इकडनं हे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडनं हे 1 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. हे तुम्ही पट्टीने जोडलं तरी चालणार आहे किंवा या प्रिन्स कटचा अशा पद्धतीने यश शेप मध्ये गोलाकार दिला तरी सुद्धा चालणार आहे. हा गोलाकार छान द्या, ब्लाउज अगदी प्रॉपर तयार होणार आहे.
अशा पद्धतीने आपण हा प्रेस कटचा आकार देऊ. मग त्यानंतर हा डक्स ज्या ठिकाणी आलेला आहे तिकडनं या बाजूला काच बटन पट्टीकडे जोडून घ्यायचं आणि ह्या डक्स पासून इकडे फिटिंगच्या बाजूला जोडून घ्यायचं, जेणेकरून आपण कटिंग केल्यानंतर मागचा पुढचा भाग फिटिंग मध्ये सेम येणार, कारण मागच्या भागामधून हा 1 इंच निघून जाणार आहे. आणि ज्यावेळेस आपण अंगात ब्लाऊज घालतो हा 1 इंच बरोबर छातीच्या भागातून उचलला जातो आणि ब्लाऊज मागचा पुढचा अगदी परफेक्ट बसतो. मग या टक्सच्या उंचीचं परत एकदा समजावून सांगते. ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजची उंची 10-11 असेल तर हा टक्स 4 इंचाचाच घ्या. जेवढी ब्लाऊजची उंची कमी तेवढी टक्सची उंची कमी. ब्लाऊजची उंची वाढली की टक्सची उंची पण आपल्याला वाढवायची, म्हणजे हा जो गोलाकार आहे तो प्रॉपर छातीवर आलेला पाहिजे, उगाच इकडे तिकडे सरकायला नको. म्हणून हे मेजरमेंट छातीच्या टक्सचं परफेक्ट घ्या, तुमचं प्रिन्स कट अगदी व्यवस्थित तयार होईल. आता याचं कटिंग करून घेऊया. कटिंग करताना हा टक्स कशा पद्धतीने कट करायचा ते दाखवते. भाग उचलून थोड्या वेळ करता बाजूला ठेवला आणि मागच्या भागामधून जे खाली वाढवलेले 1 इंच अंतर आहे ते कापून टाकायचं. टेपने मोजून घ्या किंवा तुम्ही घडी घालून घेतली ना तरी सुद्धा चालणार आहे. दोन्ही पद्धतीने करून जे वाढवलेलं अंतर आहे ते मागच्या भागातून आपल्याला कापून टाकायचं आहे. आता हे आपण कापून टाकलं, हा झाला मागचा भाग. आणि मग पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूया. कटिंग करताना हा टक्स जे आहे ना ह्या टक्स पर्यंतच कापायचं. टक्स पर्यंत ह्या सेंटर पर्यंत नाही, ज्या बाजूला आपण हा 1 इंच वाढवलेला आहे त्या टक्स पर्यंतच आपण हे तिरकस कापायचं. म्हणजे मागच्या बाजूला ठेवल्यानंतर ब्लाऊज फिटिंग मध्ये परफेक्ट येणार आहे. मग हा टक्स कापताना काय करायचा, हा त्रिकोण इकडच्या बाजूने आधी कापून घ्यायचा, मग इकडची बाजू त्या गोलाकाराला व्यवस्थित मॅच करून हा गोलाकार कापायचा. हा प्रेस कटचा गोलाकार कापायच्या आधी जरी तुम्ही हा मुंड्याचा आकार कापला तरी चालेल, नंतर कापला तरी चालेल, पण कापायला मात्र हा मुंड्याचा आकार विसरायचा नाहीये. आकार विसरलो कापायला तर आपल्या ब्लाऊजच्या फिटिंग मध्ये फरक पडेल, त्याच्यामुळे हे सगळे आकार कापायला विसरू नका. आणि हे जे आपण गळ्याकडनं अंतर घेतलेलं आहे हे तिरकस पट्टीने इकडे जोडून घ्यायचंय. हे जे खाली आपण वाढवलेलं अंतर होतं तिकडे हे तिरकस जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. हे फक्त पुढच्या भागासाठी आहे वाढवलेलं अंतर, ते या टक्स मध्ये इथे कमी होताना त्याच्यासाठी हे अंतर आहे. अशा पद्धतीने हा प्रिन्स कटचा टक्स अगदी प्रॉपर तयार होतो. शिवल्यानंतर हा गोलाकार आहे तो अगदी छातीच्या भागात व्यवस्थित बसतो आणि ब्लाऊज अंगावर छान बसते. माझा ऑनलाईन शिवण क्लास चालू आहे, स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. ऑनलाईन क्लास संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर या नंबरवर माझ्याशी संपर्क करून क्लास संदर्भातली सर्व माहिती तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.